हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग मी संकेत स्वागत करतो पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तुम्ही बघू शकता की जरा माझ्या डोक्याला तिने इवी भूत लावलेलं आहे, म्हणजे आज काहीतरी विशेष दिवस आहे। काय असेल बरं? हो, आज आहे हरतालिका, उद्या आहे गणपतींचं आगमन, आज आहे शिवजींचं आगमन। हे सगळे पवित्र दिवस चालूच आहेत। शिवाय ह्या पवित्र दिवसांमध्ये अजून एक पवित्र काम माझ्यासाठी होणार आहे, ते म्हणजे आज 30 ऑगस्ट आज कॉलेज करणार आहे माझं, म्हणजे MSCला माझा कुठं नंबर लागतो ते संध्याकाळी मला करणार आहे। त्यासाठी मी शिवजींकडे प्रार्थना केली, मला चांगला कुठंतरी कॉलेज भेटू दे कुठंतरी। आता झालं, सोनेचं कॉलेज संपलं ना, त्याच्यानंतर कुठं जायचं आहे ते मला माहीत नाही। म्हणजे मी टाकलेत कॉलेज, चांगले टाकलेत, पण अपेक्षा आहे की चांगलं कॉलेज लागावं, अपेक्षा होती राहुरीला लागावं, पण कसं आहे जागा कमी असतात, माझ्या याच्यावरती नसताना ती जागा भेटली तर लागेल। तसे मी शिवजींना सांगितले, मला चांगले कॉलेज साकूर द्या, कॉलेज मिळू द्या। त्यासाठी आई पण माझ्यासाठी प्रार्थना करते, दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आईनी शिवजींची स्थापना केलेली। काय सांगते शिवजींना? सांगते कॉलेज चांगलं भेटू दे असं सांग राव, लय हाल होते, लय लांब लागलं ना मला, लय लांब जावं लागलं। भोळेत ना छान रांगोळी काढली ना वर। शिवजींची पूजा इथं मांडलेली आहे, मी दर्शन घेतलंय मी, आणि अपेक्षा करतो की चांगलं कॉलेज मला भेटेल शिवजींच्या आशीर्वादाने। तसं आहे काय नाही, जर आगावरी भेटलं तरी चांगलंच आहे, नाहीतर बाहेर भेटलं तरी चांगलंच आहे। कुठं जाऊन मला व्हिडिओज बनवायचा आहे तुमच्या कायम टचमध्ये राहणार, मी व्हिडिओ बनवून काही सोडणार नाही, मी रेग्युलरली ॲटलिस्ट महिन्याला एक तरी व्हिडिओ असणार आहे। तुम्ही बघा मी किती रेग्युलर असतो की नाही, महिन्याला एक व्हिडिओ जरी आली तरी मला आनंद आहे त्याच्यामध्ये। आणि बाहेर गेलं तरी अभ्यास तर करायचं आहे, अभ्यास प्लस आपल्याला व्हिडिओसोबत चालूच असणार आहे। त्याच्यामुळे बघू आज संध्याकाळी, जवळपास संध्याकाळी करते यार, दिवसभर काय सांगत नाही काय कळत नाही मला त्यांचं, म्हणजे दिवसभर वेटिंग वेटिंग वेटिंग, आणि संध्याकाळी 6 लिस्ट लागते की ते सांगते तुम्हाला इथे इथे सापडले कॉलेज। आणि मला वाटतं 1 आणि 2 आम्हाला त्या कॉलेजला जायचंय आणि तिथे ऍडमिशन घ्यायचंय, रिपोर्टिंग त्याला बोलतेत हे की नाही, तुझं काय म्हणणं याच्यावरती? काय नाही, छान होईल नंबर लागला, शिवजी छान करते, आईचा पण आशीर्वाद भेटला, आणि उद्या गणपती बाप्पाचं आगमन होईल, गणपतीचे पण आशीर्वाद घ्यायचे आपण। दिवस किती भारी सापडलाय आजचा, आहे ना गणपतीचं आगमन झालंय, दिवस रिझल्ट म्हणजे कुठे नंबर लागेल ते कळ, हा एकदम कुठे लागलं तर नाराज नाही होणार व्हायचं। हा आणि एक विषय असतं की आपण करायची आपल्याला, हा एखाद्या कामाची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन सुरुवात करत असतो, शिवजींचा आशीर्वाद आज मिळतील, गणपती बाप्पा, हा गणपती बाप्पा झाले की मग आपण नवीन कामाला सुरुवात करायची, नवीन MSCला सुरुवात करायची आपल्या करिअरला, हे की नाही। चला हा आपणचा डबा घातलाय, सोबत छत्री पण घेतलेली, बाटली आणि प्लेट घेतली, छत्री यासाठी की पाऊस येऊ शकतो, पण पावसाचे काही चिन्ह दिसत नाहीत, आभाळ काही दिसत नाही, जाऊ दे आला तर आला जाऊ का। सध्या डोकं इतकं पंक्चर झालंय ना, ही टोपी घातली त्याच्यानंतर कंगवा सापडायला गेलो की मला भांग पाडायचं आहे, टोपी घातल्याच्या नंतर भांग कोण पाडते रे? शाबास बेटा, बहुत बढिया। म्हणजे आजचं डोकं म्हणजे विचित्र झालंय, म्हणून मी काय म्हटलं चला घरी बसल्यापेक्षा ना हार्टबीट आणखीन वाढवायपेक्षा, म्हणजे हार्टबीट म्हणजे घाबरत नाही मी एवढा, हा थोडा घाबरतोय नाही नंबर लागणार आहे तसं काही नाही, कुठं कुठं लागणार नंबर ते थोडस नर्वस नाही असतं ना की कुठं लागेल नंबर ते चुकतो, अच्छा हमको से गाडी आहे कुठं काय लागणार, त्याच्यामुळे म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा ना रानात जाऊ, रानात जरा हिरवळ बघितली ना डोळ्याला मनाला दोन्हीला जरा चांगलं वाटतं, त्याच्यामुळं आम्हाला डबा घेतलाय आणि चाललोय रानात, जेवण केलंय मग अशीच चालवणं झालंय मला, पण जाऊ चला। हे सोयाबीनच्या पिकाचं का शेतकऱ्याचं नशीब म्हणावं काय माहिती, दरवर्षीच आहे बरं का, ह्यावर्षीचं नाही, माग पाऊस एवढा येतो की वापसच होत नाही, पेरायला वापसच होत नाही, आणि नंतर आत्ताची कंडिशन अशी आहे की ज्या वेळेस त्याला शेंगा येतात त्यावेळेस पाऊसच होत नाही, त्यावेळेस पावसाच होत नाही, त्याच्यामुळे उत्पन्न एवढं घटतं की त्याच्यानंतर आपल्याला कळतं की निसर्गाची ताकद किती नेमकं, निसर्ग किती काही। Thank you.
संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 6 वाजलेले आणि अखेर ती वेळ आलेली आहे. मी लिस्ट आत्ताच बघितली. खरं तर सांगायचं तर काय वाटतंय मला, कुठं लागला असेल नंबर? म्हणजे एवढे दादा कोण हसतोय, म्हणजे रावरेला नाही लागला नंबर, परभणी लागला नंबर, एकदम बाहेर झालं. मला तुम्हाला पहिले सांगितलं होतं की राहुरी लागू नाही तर बाहेर कुठं लागू, एकदम चांगलं आहे. परभणी लागला आहे माझा प्लांट पॅथॉलॉजी नंबर, आणि इथून पुढची जर्नी जी आहे ती MSc ॲग्रिकल्चर इन प्लांट पॅथॉलॉजी. 2 वर्ष मला काढावे लागतील MSc ॲग्रिकल्चर. परभणी असणार जवळपास 200-250 किलोमीटर. लांबचा विषय नाही, कुठं काय असं ना, आपल्याला व्हिडिओशी कनेक्ट राहणार मी तुमच्यासोबत. आणि एकंदरीत समजा राहुरी लागला असतं तर चांगलं झालं असतं, बाहेर लागला तरी चांगलंच आहे, कारण मला आणखीन जास्त व्हिडिओला वेळ देता येईल. जरावरी लागला असतं तर आणखीन जरा अभ्यासच करावा लागला असता, नाही का? ठीक आहे, चला. याच्या अगोदर तुमच्यासोबत असं कधी बोललेलं नाही का, म्हणजे इंटरॅक्शन आपलं कसं व्हायचं, हाय हॅलो नमस्कारपासून स्टार्ट व्हायचं आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असं बोलून मी एंड करायचो. पण मग नव्हतो, पण आज सांगायची वेळ आली, त्याच्यामुळं झालं. सगळ्यांचेच आमचे मॅडम्स, आमचे सर लोक सगळ्यांचेच मला सपोर्ट लागला. आणि आज पहिले तर वाटत होतं की ज्यावेळेस मी अभ्यास करायचो ना MSc CET असं वाटत होतं की मला एक जागा महाराष्ट्रात, फक्त एक जागा कुठं भेटू फक्त लागावी. पण असं कारण की त्याची कॉम्पिटिशन तेवढी होती, 1,625 फक्त जागा होत्या ना MSc ला. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे मी ती टाईमपास केला आहे शेवटच्या काही महिन्यामध्ये, मोडूल असताना व्हिडिओज तयार केला, टूरला जा, इकडं जा, तिकडं जा, सह्याद्री फार्मवर जा. गोव्याचा प्लॅन फ्लॉप गेला, ती गोष्ट वेगळी झाली. तिथं गेलो होतो आणि व्हिडिओज बनवले, त्यामुळे मला अपेक्षा होती की ॲटलिस्ट मला एक जागा कुठं ना कुठं एक जागा फक्त लागेल. पण त्याच्यानंतर CET झाली. CET कुठेतरी आपल्याला ते शिक्षण घ्यायचं, लांब असू किंवा जवळ असू, आपलं शिक्षण घ्यायचं, तिथं आपण व्यवस्थित हे करायचं. काय करायचं, अभ्यासच करावा लागेल मला, दुसरं काय. आणि मी त्याची काळजी घ्यायची. हा, उलट मला कधी कधी असं वाटतं की छानच झालं बाहेर गेलं, कारण की राहुल जर गेला असतं ना, मी मला लय अभ्यास करावा लागला असता. परत हे व्हिडिओ तुमच्याशी इंटरॅक्ट करायचं मला परत वेळच भेटला नसता कधी. अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच. जास्त करते, तिथे एन्व्हायरमेंट चांगलंच आहे. ठीक आहे, परभणी पण चांगलंच असणार आहे, आता बाहेर पण एन्व्हायरमेंट चांगलंच आहे. चांगले आणि विषय पण चांगलाच आहे. आणि तुला म्हणलं ना कुठे लागतं, नाराज नाही व्हायचं. नाही, नाराज नाही मी. चला, या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी युनिव्हर्सिटी बघू आणि चला तिथून पुढे नवीन सुरुवात करायची MSc ॲग्रिकल्चरसाठी. आणि तोपर्यंत तुम्ही हसत राहा, आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.